सुरक्षित प्रवासासाठी मुंबईकरांवरती आज मंगळवारपासून वाहतुकीच्या आणखी एका नियमाची सक्ती केली जाणार आहे. चारचाकी वाहनामधनं प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आता सीट बेल्ट वापरणं बंधनकारक केलं जात आहे. मात्र या नियमाचं पालन न करणाऱ्यांवरती मंगळवारपासून दंडात्मक कारवाई न करता केवळ वाहतूक पोलिसांकडनं कडक समज दिली जाईल. तर सीट बेल्टच्या सक्तीबाबत दंडात्मक कारवाई 11 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी दिलेले आहेत. आजपासून मुंबईत सीट बेल्ट हे बंधनकारक असणार आहेत. आपण सध्या मुंबईतील वरळी या परिसरात आहोत. वरळी या परिसरात ट्रॅफिक पोलीस हे या ठिकाणी वाहन चालकांना आव्हान करत आहेत. तर का फाईन भरणं म्हणजे काय आहे? 10,000 रुपये सवलत दिली सर्वांना सांगितलं. नक्की हां यस सर. कंपल्सरी लावा कसं इथून पुढे कंपल्सरी लावा. हां यस सर चालेल. धन्यवाद सर. ओके थँक्यू सर. थँक्यू. हा निर्णय एकदम चांगला आहे आणि लोकांच्या सेफ्टीसाठी आहे. लोकांनी हा ह्याच्यात आचरणात आणला पाहिजे. ओके थँक्यू. या ठिकाणी वाहतूक पोलीस आहेत. ते या ठिकाणी प्रत्येक वाहन चालकाला या ठिकाणी समज देत आहेत. सीट बेल्ट हे लावा, आपल्या जीवाची काळजी घ्या असं या ठिकाणी हे वाहतूक पोलीस आहेत. ते रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणी आव्हान करताना आपल्याला पाहायला मिळतात. 10 तारखेपर्यंत हे आव्हान आणि ते विनंती करणार आहेत आणि त्यानंतर 11 तारखेपासून या ठिकाणी दंडात्मक कारवाई हे वाहतूक पोलीस करणार आहेत. कॅमेरामन अजित कदमसा, मी अल्पेश करकरे, ABP माझा मुंबई. तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आजपासून पाठीमागच्या प्रवाशांनी सुद्धा सीट बेल्ट वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. आता 11 नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात होणार आहे. 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान पोलिसांकडनं जनजागृती केली जाईल आणि सोबतच ते सीट बेल्ट वापरणार नाहीत त्यांना कडक शब्दात समजही दिली जाणार आहे. परंतु तुम्हाला दंडात्मक कारवाई टाळायची असेल तर आणखी 10 दिवस तुमच्या हातात आहेत. पोलिसांनी आधीच आवाहन केलेलं होतं की ज्यांच्या गाडीमध्ये सीट बेल्टची सुविधा नाही त्यांनी ती सुविधा स्वतःसाठी उपलब्ध करून घ्यावी. परंतु सध्या तरी टॅक्सी सर्व्हिसेसना या नियमातनं वगळल्याची माहिती मिळते आहे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.